शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आक्रमक झालेत। तेच आदित्य ठाकरे मागील काही दिवसांपासून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात निवडणूक लढण्याचं आव्हान देत आहेत। आधी वरळी आणि आता थेट ठाण्यातून माझ्या विरोधात लढा असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षात झुंपल्याचं पाहायला मिळत आहे। वरळी नाही तर ठाण्यातून लढा, आदित्य ठाकरेंचं शिंदेंना नवं आव्हान। खरंच आव्हान की नुसतीच हूल? आदित्य यांचं आव्हान शिंदे स्वीकारणार? आदित्य ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं। आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानावर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून टोले लगावण्यात आले होते। भाजपने आदित्य ठाकरेंना थेट ठाण्यातून लढा असं आव्हान दिलं। आदित्य ठाकरेंनी हे आव्हान स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवं चॅलेंज दिलंय। आदित्य ठाकरेंनी शिंदेंना राजीनामा देऊन थेट ठाण्यातून लढण्याचं नवं चॅलेंज दिलंय। पण एवढं सगळं केलं तरी मुख्यमंत्री काही बोले ना, मुख्यमंत्री उत्तर देत नाही, याचा अर्थ मी एवढाच घेतो की ते घाबरलेत माझ्या चॅलेंजला। आणि मी त्यांना एवढंच सांगतो की एवढं सगळं त्यांनी करण्यापेक्षा, आयटी सेल चालवण्यापेक्षा, एवढ्या लोकांना बोलवण्यापेक्षा तुम्ही जर मला सोपं फोन करून सांगितलं असतं आदित्य तुझे चॅलेंज दिले ते मला परवडणारं नाहीये, मला जमत नाही, मी वरळीतून लढू शकत नाही, तर मी तुम्हाला दुसरं चॅलेंज देतो, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या, ठाण्यात मी तुमच्या समोर लढायला येतो, चला तिथे होऊन जाऊ एकदा। खरं तर आदित्य ठाकरेंनी वरळीतून लढण्याचं आव्हान दिल्यानंतर शिंदे वगळता सर्वच नेते बोलले, पण त्यानंतर मात्र आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या भव्य स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यामुळे एक प्रकारे या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना इशाराच दिला। पण आता आदित्य ठाकरेंनी थेट ठाण्यातून लढण्याचं आव्हान दिल्यानं पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। आदित्य ठाकरे साहेब, तुम्ही कोणाला चॅलेंज करताय, कोणाशी बरोबरी करताय? अहो आमदारकीचं सोडून द्यावं, तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना चॅलेंज करणं सोडून द्या। मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर आव्हान करतोय, नगरसेवकाच्या निवडणुकीला माझ्या विरुद्ध या कोपरी पाचपकाडी मतदारसंघात माझ्या स्थानिक वॉर्डामध्ये तुम्ही माझ्या विरुद्ध उभं राहा, तुमच्यात हिंमत असेल तर, आणि नंतर त्या शिंदे साहेबांच्या विरुद्ध उभं राहण्याची तयारी करा। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण झाला, त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगात निकाल लागेलच, पण त्यावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये रस्त्यावरही संघर्ष सुरू झालाय। आणि याच संघर्षात आदित्य ठाकरे आता थेट मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान देत आहेत, त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।